माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांच्या प्रयत्नाने ठाणे महानगरपालिकेच्या पुढाकाराने कृष्णनगर येथे 100 मिलीमीटर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे। या कामाचा भूमिपूजन सोहळा काल संपन्न झाला। आमदार निरंजन डावखरे आणि आमदार श्री संजय केळकर यांच्या उपस्थितीत, त्याचप्रमाणे भाजपचे ठाणे अध्यक्ष श्री संजय वाघुले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी तसंच श्री रमेश आमरे यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जनादेशचे संपादक श्री कैलास महाबदी हे देखील उपस्थित होते। या जलवाहिनीमुळे सदर परिसरातील नागरिकांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचं श्री रमेश आमरे आणि स्नेहा आमरे यांनी सांगितलं। आज कृष्णानगर या इकडे पाण्याच्या लाईनचं कनेक्शनची आज सुरुवात होते। आमच्या स्थानिक नगरसेविका स्नेहाताई आमरे, मुकेशी मोकाशी या सगळ्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे आज या इकडे बरेच वर्षापासून जो पाण्याचा प्रश्न स्थानिक नागरिकांसाठी प्रलंबित होता तो सोडवला गेलेला आहे। दिवाळीनिमित्त एक चांगली भेट ही या इकडच्या स्थानिक रहिवाशांना भारतीय जनता पार्टीच्या या नगरसेवकांच्या माध्यमाने पुढाकाराने ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने या इकडे भेटलेली आहे आणि एक लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरं बरंच काही सांगून जातं। या ठिकाणी कृष्णनगर भागामध्ये गेले अनेक वर्ष पाण्याची समस्या होती आणि या भागातील नगरसेविका स्नेहा आमरे, मुकेश मोकाशी, रमेश आमरे आणि स्थानिक पदाधिकारी आणि या भागातल्या नागरिकांनी अनेक दिवस या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांकडे पाठपुरावा केला होता आणि आज दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्या अगोदर या ठिकाणी 4 इंची लाईन टाकण्याचं कामाचं भूमिपूजन या ठिकाणी माननीय आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते आज करण्यात आलेलं आहे। एक आनंदाची गोष्ट आहे की गेले अनेक वर्ष या भागात पाण्याची समस्या होती आणि ही समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी केलेलं आहे। त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, शुभेच्छा देते आणि मला खूप गर्व होतं। मी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करते, श्री नरेंद्रजी मोदी त्यांचाही आभार मानते आणि भारतीय जनता पार्टीचे निरंजन डावखरे, श्री केळकर साहेब यांचे आभार मानते। मी पाठपुरावा केलेला महानगरपालिकेमध्ये, त्यामुळे ही येथील कृष्णनगरच्या रहिवाशांना ही संधी भेटली। यांची मुख्य गरज म्हणजे मूलभूत गरजा बोलतात ना, पाण्याचा मोठा विषय होता तो आज कसा काऊन निवारण करण्यात आलेला आहे। बाळासाठी प्रयत्न करताय का, होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर,